व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, काही वेळातच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमवेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री आदरणीय राणेसाहेब देखील उपस्थित राहणार आहेत. परंतु आजची गर्दी बघितल्यानंतर दोन्ही राणे विधानसभेमध्ये असतील याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेली आहे. माननीय नारायण राणेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना अल्प कालावधी कामासाठी मिळाला. परंतु त्या 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्याला खऱ्या अर्थानं जर विकासाची गंगा कुणी आणली असेल तर ती राणेसाहेबांनी आणली. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत निलेशजी असतील, नितेशजी असतील, या सिंधुदुर्ग जिल्ह्याची, कोकणाची आणि महाराष्ट्राची सेवा करतायत हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. आज मला देखील मनापासूनचा आनंद आहे की या मतदारसंघामध्ये आता परिवर्तन होणार आहे. मला इथल्या सगळ्या मतदारांना एक हात जोडून विनंती करायची आहे की परिवर्तन करत असताना थोड्या थोडक्या मतानं करू नका, अशा पद्धतीनं परिवर्तन करा की पुढच्या 5 वर्षानंतर फॉर्म भरण्याचं धाडस देखील या मतदारसंघात आपल्या विरोधकांचं होणार नाही, अशा पद्धतीनं मताधिक्य हे महायुतीच्या उमेदवाराला असलं पाहिजे. आज महायुतीच्या सरकारनं माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले चांगले निर्णय हे महाराष्ट्राच्या जनतेला अर्पित केलेले आहेत. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आज नितेशजींना देखील अनुभव असेल की ज्या ज्या वेळी आम्ही आता प्रचारासाठी काही भेटीगाठीसाठी गावामध्ये जातो तेव्हा महिलांच्या चेहऱ्यावरचं असलेलं हास्य हेच आम्हाला आशीर्वाद आहेत आणि हेच आम्हाला मताधिक्यापर्यंत पोचवणार आहेत याची देखील आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. कारण ज्या महिला भगिनीला संसार चालवत असताना माझ्या स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, परंतु माझं कुटुंब सुस्थितीत असलं पाहिजे, माझा नवरा चांगल्या परिस्थितीमध्ये असला पाहिजे, माझी मुलं चांगल्या पद्धतीनं शिकली पाहिजेत, माझे सासू सासरे देखील अतिशय चांगल्या आरोग्यानं सुदृढ असले पाहिजेत, ही भूमिका महिला भगिनीची असते आणि वेळप्रसंगी ती स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करते. आणि म्हणून या योजनेला मी कधी सहकार्य म्हटलं नाही, या योजनेला कधी मी मदत म्हटलं नाही, तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या माझ्या महिला भगिनी जी आमची संस्कृती पाळतात, जी आपलं कुटुंब सांभाळतात, यासाठी महाराष्ट्र शासनानं दिलेलं हे त्यांना बक्षीस आहे. आणि या बक्षिसामध्ये खंड पाडण्याचं काम काँग्रेस, उबाठा आणि महाविकास आघाडी करते. महिला भगिनींनी हा देखील विचार केला पाहिजे की ज्यावेळी ही योजना सुरू झाली त्यावेळी पहिल्यांदा कोर्टामध्ये कोण गेलं, हायकोर्टानं आपल्या बाजूनं निकाल दिल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये कोण गेलं, आणि सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यानंतर देखील मागच्या 15 दिवसापूर्वी देखील ही योजना बंद व्हावी, ती महिला भगिनींपर्यंत पोहोचू नये यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा एक कार्यकर्ता हायकोर्टामध्ये पुन्हा गेला होता. पण आपली योजना एवढ्या ताकदीची आहे की सन्माननीय न्यायालयानं देखील सांगितलं की महाराष्ट्रातल्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी जर ही योजना आणली असेल तर ही न्यायालय देखील बंद करणार नाही. आणि अशा पद्धतीनं काँग्रेसला फटकारण्याचं काम आपल्या न्यायालयाने देखील केलं. मला महिला भगिनींना एक विनंती करायची आहे की ज्या सरकारनं तुमच्यासाठी ही योजना आणली आणि ही योजना बंद करण्याचं काम काही लोक करण्याचा प्रयत्न करतायत तर त्यांना या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून धडा शिकवला पाहिजे. आज नागपूरचे एक आमदार आहेत, त्या आमदारांनी जाहीरपणानं सांगितलंय की यदा कदाचित काँग्रेसचं सरकार आलं, येणार नाही हे सोडून द्या, पण यदा कदाचित काँग्रेसचं जर सरकार आलं तर पहिलं आम्ही काय करू, तर पहिलं आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जी महिलांना अर्पित केलेली योजना आहे,
ती आम्ही बंद करू हे मनसुबे महाविकास आघाडीचे आहेत। आणि म्हणून काँग्रेस म्हणजेच उभाठा आहे, उभाठा म्हणजेच काँग्रेस आहे, आणि हे दोन पक्ष म्हणजेच शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे। हे महिला भगिनींनी आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। युवकांना देखील रोजगार देण्यासाठी महायुतीने काम केलंय, वरिष्ठांना देखील न्याय देण्यासाठी आरोग्याची सुविधा देण्यासाठी सरकारने काम केलंय, 75 वर्षावरच्या वरिष्ठांना एसटीचं तिकीट आम्ही माफ केलंय, 50% महिलांसाठी तिकीट माफ केलंय। या सगळ्या योजना ज्या आहेत या महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी, मतदारसंघातल्या जनतेसमोर पोहोचवण्याची जबाबदारी सगळ्या शिवसेनेच्या, भाजपच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे। आणि मला असं वाटतं की काही चिंता करण्याची आवश्यकता नाही। काही लोकांनी योजना बंद पाडण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी 35 दिवसानंतर जेव्हा निकाल लागेल तेव्हा महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पेटून उठून काम केलं पाहिजे। आणि राणेंना आक्रमक प्रचार करण्याची सवयच आहे, त्यांना त्याच्यामध्ये मार्गदर्शन करण्याची काही आवश्यकता नाही। पण आज ज्या पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी जमला आहे, आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की मुख्यमंत्री महोदय येतील, निलेशजींच्या बाबतीतला निर्णय ते जाहीर करतील, नितेशजींचं जर तिकीट इथं फायनल झालेलं आहे, केसरकर साहेबांचं देखील तिकीट फायनल झालेलं आहे, या हजारोंच्या संख्येनं आज आपण जर निश्चय केला तर या तिन्ही मतदारसंघात समोरच्याचं डिपॉझिट जाऊ शकतं एवढी ताकद आपल्या सगळ्यांची आहे। पण राणेसाहेब व्यासपीठावर नाहीत, परंतु राणे कुटुंबातले दोन राणे इथे आहेत, म्हणून माझा तुमच्या बाबतीतला एक अभ्यास सांगतो। कदाचित तुमच्या हातावरच्या रेषा थोड्या उलट्या आहेत। ज्यांना ज्यांना तुम्ही मदत करता, ज्यांना ज्यांना तुम्ही मदत करता ते अशा निवडणुकींच्या वेळी चांगले गुण तुम्हाला दाखवतात। थोडा माझा अनुभव आहे, परंतु सिंधुदुर्गातली जनता तुमच्याबरोबर आहे, सिंधुदुर्गातले मतदार तुमच्याबरोबर आहेत, आणि म्हणून लोकसभेला देखील काही लोकांनी जी स्वप्न पाहिली होती ती 1,00,000 मताचं मताधिक्य सिंधुदुर्गवासियांनी राणेसाहेबांना दिलं आणि काही लोकांचे मनसुबे धुळीला मिळाले। आणि म्हणून सिंधुदुर्गवासियांना नक्की काय करायचं हे माहिती आहे। माझं गाव देखील इथंच आहे वेंगुर्ला, त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना मी देखील जन्मा ओळखतो। परंतु मला असं वाटतं की राणेसाहेबांनी जे काम केलेलं आहे त्याच्यानंतर नितेशजींना आणि निलेशजींना जपणं ही सिंधुदुर्गवासियांची जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी आपण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पार पाडाल याची खात्री देखील आहे। अनेक वेळा आम्ही पत्रकार परिषदा बघत असतो, अनेक वेळा टी व्हीवरचे बाईट बघत असतो, काही लोक टोकाला जाऊन टीका करण्याचा प्रयत्न करतात। पण काही लोकांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात कोणामुळे झालेली आहे, आपल्या राजकीय जीवनाची उन्नती कोणामुळे झालेली आहे, आपल्या राजकीय जीवनामध्ये पैसा कोणामुळे आलेला आहे, हे जर 2 मिनिटाचं मनन आणि चिंतन काही लोकांनी केलं तर त्यांच्या समोर डोळ्यासमोर फक्त नारायण राणे साहेबांचाच फोटो येईल, दुसरा कोणाचा येणार नाही। आपले संग्राम देसाई वकील आहेत, नितेशजी त्यांचं घर मी कधी बघितलं नव्हतं, मध्ये एकदा त्यांच्या घरी जाण्याचा योग मला आला, सिंधू रत्न काहीतरी त्या इमारतीचं नाव आहे, आणि त्यावेळी मी ऐकून होतो की राणेसाहेब ज्यावेळी महसूल मंत्री होते त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले, पण त्यांचं सिंधुदुर्गवासियांवर प्रेम किती आहे। तर ज्यांच्या ज्यांच्याबरोबर राणेसाहेबांनी काम केलं, ज्यांनी ज्यांनी राणेसाहेबांबरोबर काम केलं त्यांना मुंबईमध्ये घर असावं ही संकल्पना महाराष्ट्रातल्या पहिल्या नेत्यानं कोणी मांडली तर ती नारायण राणेसाहेबांनी मांडली। आता टाळ्या वाजवल्या म्हणून त्याच्या पुढचं सांगतो। संग्राम देसाईंना मी विचारलं इथं कोण कोण राहतात, त्यांनी मला मनीषी यादी सांगितली, ए राहतो राणेसाहेबांचा फायदा घेतला पण तो आता राणेसाहेबांबरोबर नाही, बी राहतो त्याला राणेसाहेबांनी मोठा केला इथं घर दिलं तो राणेसाहेबांबरोबर नाही, सी राहतो तो पण राणेसाहेबांचाच होता तो राणेसाहेबांबरोबर नाही। पण मला असं वाटतं कोण असलं आणि कोण नसलं याच्यापेक्षा ज्या भावनेनं राणेसाहेबांनी त्यांना मदत केलेली होती ती सगळे सिंधुदुर्गवासियांना माहिती आहे। आणि म्हणून कोण तुमच्याबरोबर नसला तर तुम्हाला काय फरक पडेल असं मला देखील वाटत नाही, उलट नसलेले चांगले, जे तिकडे गेलेत ते चांगले। निलेशजी तुमचा पायगुण एवढा चांगला आहे
एका रत्नागिरीतल्या माणसाला पण तुम्ही तिकडे पाठवून दिला आणि माझा मतदारसंघ मोकळा झाला. त्याच्यामुळे तुमच्या पायगुणात देखील चांगली ताकद आहे. आणि जे आपल्याबरोबर राहून घरभेदीपणा करतात याच्यापेक्षा समोर जाऊन राजकारण केलेलं त्यांचं कधीही चांगलं असतं. पण मला पूर्ण खात्री आहे की सिंधुदुर्गवासी याचा नक्की जाब त्यांना विचारतील आणि नुसता जाब विचारणार नाहीत तर तुमच्या मागे 20 तारखेला ठामपणानं मतदान रूपी आशीर्वाद घेऊन उभं राहतील ही खात्री या ठिकाणी मी बाळगतो. माझी एक मुंबईला कोकणवासियांची बैठक असल्यामुळं मला गोव्याला जाऊन मुंबईला जायचं आहे म्हणून निलेशजींची नितेशजींची परवानगी मागतो. परवानगी एवढ्यासाठीच मागतो नाहीतर उद्या परत चौकड यायची. सामंत आले 2 मिनटं थांबले आणि निघून गेले. त्याच्यामुळं सामंत थांबलेले नाहीत. सामंत हे राणेंबरोबरच आहेत आणि सामंत राणे आता थांबणार नाहीत हा शब्द त्या सिंधुदुर्गवासियांना मी देतो. पुन्हा एकदा निलेशजी तासाभरानं इथं काय घडणार आहे मला माहिती आहे परंतु तो अधिकार मुख्यमंत्री मोदयांचा आहे. पण भविष्याच्या 20 तारखेसाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं जशा नितेशजींना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत तसा मी निलेशजींना देखील शुभेच्छा देतो. आणि जर ट्रेननं जायचं म्हटलं तर तुम्ही कुडाळमध्ये बसा, नितेशजी कणकवलीमध्ये बसतील, भैया राजापूरमध्ये बसतील, मी रत्नागिरीमध्ये बसेन, शेखर निकम चिपळूणमध्ये बसतील आणि योगेश कदम हे खेडमध्ये बसतील. एक मतदारसंघ मी जाणीवपूर्वक टाळला. जो निवडून येईल महायुतीचा त्याला आपण सगळ्यांनी मिळून विमानानं घेऊन जायचं आहे म्हणून गुहागर शिल्लक ठेवला होता. त्याच्यामुळे सगळेच्या सगळे मतदारसंघ हे महायुतीचे असतील आणि महायुतीचं काम करत असताना शिंदेसाहेबांच्या देवेंद्रजींच्या अजितदादांच्या आणि राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सगळेच उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील याची खात्री बाळगतो. आपल्या सगळ्यांची परवानगी मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.